संजय राऊत जेलमधून आल्यापासून पावसळले. वारंवार कोर्टाचा अवमान करण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब पण त्यांना वटणीवर सुदैवानं आणू शकलेले नाही. आणि म्हणून उद्धव आणि आदित्यदादांनी तशा प्रकारची काही वक्तव्य केलेलं आहे. आणि आपण बघाल की पुनर्विकास याचिका आहे, त्याच्यावर मेरिटवर निर्णय त्या ठिकाणी युक्तिवाद करायचा की नाही यावर होत असतो. आणि म्हणून ती तीन चेंबर फेटाळली गेली. आणि मला वाटतं की जेव्हा मराठा आरक्षणावर निकाल लागल्यानंतर न्यायमूर्ती भोसले समितीने सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही हे सांगितलं होतं, परंतु काही शिफारसी असल्यामुळे अशा प्रकारची याचिका सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आली. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राबलेली आहे आणि या संदर्भात नेमकं काय करायचं यावर आता त्या ठिकाणी भूमिका घेतली जाईल. नाही, संजय राऊत आपल्याला म्हणाले की ते पावसळलेले आहेत. रोज सकाळी भोंगा वाजला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं कुठलीही गोष्टीचं विकृतीकरण करणं, विपर्यास करणं आणि आपला भोंगा चालू ठेवणं एवढं संजय राऊतांना रोजचं सकाळचं काम आहे. कार्यक्रमात काही जेवण सुरू होतं आणि एसी आणि कार्यकर्त्यांच्या हवाई नाही. मला वाटतं अशा प्रकारच्या मृत्यूचं राजकारण होतंय हे दुर्दैवी आहे.